हेलो एवरीवन, वेलकम टू अरविसर्स इंग्लिश। सो स्टूडेंट, आज अपन शिकणार आहोत क्लास 9th मधील इंग्लिश या सब्जेक्ट मधील पहिली पोयम लाइफ। तर लाइफ ही फुल इंग्लिश मीडियम मधील पहिली पोयम आहे। चला तर मग पोयमला सुरुवात करूया। अतिशय ऑप्टिमिस्टिक अशी ही पोयम आहे। ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी, आणि अतिशय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या पोयममधून आपल्या निदर्शनास येतो किंवा आपल्याला दिसून येतो। तर कवयित्री पोएटेस चार्लोट ब्रॉन्ट यांची ही पोयम आहे। तर चला तर मग पोयमला आता सुरुवात करूया। लाईफ बिलीव इज नॉट अ ड्रीम सो डार्क ॲज सजेस्ट से ऑफ अ लिटल मॉर्निंग रेन फोरटेल्स अ प्लीजंट डे। तर लाईफ म्हणजे जीवन, आपलं हे जे जीवन आहे, बिलीव इज नॉट अ ड्रीम सो डार्क ॲज सजेस्ट से। सेजेस म्हणजे विद्वान लोक किंवा समजूतदार लोक। तर हे जे विद्वान लोक असतात, समजूतदार लोक असतात, ते काय म्हणतात की लाईफ इज नॉट अ ड्रीम सो डार्क ॲज सेजेस से। सो डार्क म्हणजे अत्यंत घनदाट अंधार, अत्यंत दाट असा अंधार। तर आपलं जीवन कसं आहे, जे विद्वान लोक आहेत ते काय म्हणतात की आपलं जीवन हे अंधकारमय आहे, खूप असं निराशेनं भीतीने भरलेलं आहे। इज नॉट अ ड्रीम, ते एखाद्या स्वप्नासारखं नाही, तर ते एखाद्या दाट अंधारासारखं आहे। म्हणजे जीवनात खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, जीवन हे खूप साऱ्या संकटांनी भरलेलं आहे, असे विद्वान लोक आपल्याला सांगतात। ऑफ अ लिटल मॉर्निंग रेन फोरटेल्स अ प्लीजंट डे। ऑफ म्हणजे ऑफन, तर पण त्याच्या विरुद्ध काय आहे की ऑफन अ लिटल मॉर्निंग रेन, एक सकाळची पहाटेची, मॉर्निंग म्हणजे पहाट सकाळ, आणि सकाळी पडणारा हलकासा पाऊस, लिटल मॉर्निंग रेन, सकाळी पडणारा हलकासा पाऊस, फोरटेल्स अ प्लीजंट डे। फोरटेल्स म्हणजे भाकीत करणे किंवा भविष्य सांगणे, फ्युचर सांगणे, आणि प्लीजंट डे म्हणजे एक सुंदरसा दिवस। तर सकाळी पडणारा थोडासा हलकासा पाऊससुद्धा एक सुंदर दिवसाचं भाकीत करतो। म्हणजे सकाळी सकाळी पडणारा छोटासा पाऊससुद्धा आपल्याला समोरचा दिवस छान जाईल, प्लीजंट असेल हे आपल्याला सांगतो। पण त्या उलट जे सेजेस आहेत ते काय म्हणतात की जीवन हे अत्यंत कठीण आणि संकटांनी भरलेलं आहे। समटाईम्स देअर आर क्लाउड्स ऑफ ग्लूम बट दीज आर ट्रान्झियंट ऑल इफ द शॉवर विल मेक द रोजेस ब्लूम ओ व्हाय लेमेंट इट्स फॉल। तर समटाईम्स कधी कधी काय होते, देअर आर क्लाउड्स ऑफ ग्लूम, ग्लूम म्हणजे दुःख, निराश किंवा खिन्नता। तर कधी कधी असं होते की सगळीकडे जे सगळं जे आकाश आहे ते असं दुःखद ढगांनी, म्हणजे खिन्नता किंवा निराशेच्या ढगांनी भरून गेलेलं असते। बट दीज आर ट्रान्झियंट ऑल, पण हे सर्व कसं आहे, ट्रान्झियंट म्हणजे क्षणभंगूर, म्हणजे अगदी थोड्या कालावधीसाठी आहे। म्हणजे सांगायचा अर्थ असा की जीवनातसुद्धा कधी कधी सगळीकडून खूप प्रॉब्लेम्स एकत्रच येतात आणि आपण निराश होऊन जातो। सगळे दुःखानं भरलेले ढग आपल्या जीवनामध्ये एकत्र येतात, आपण निराश होऊन बसून राहतो, पण ते कसे आहेत, ते ट्रान्झियंट आहेत। ट्रान्झियंट म्हणजे क्षणभंगूर आहेत, थोड्याच कालावधीसाठी ते आलेले आहेत, ते नेहमी राहणार नाहीत। इफ द शॉवर विल मेक द रोजेस ब्लूम ओ व्हाय लेमेंट इट्स फॉल। आणि एखादं शॉवर म्हणजे लिटल रेन, हलकासा पाऊस। तर हलक्याशा पावसाने जर मेक द रोजेस ब्लूम, खूप सारे रोजेस, खूप सारे गुलाब पुष्प जे आहेत ते ब्लूम होणार असतील, म्हणजे उमलणार असतील। हलक्याशा पावसाने सुद्धा जर खूप सारे गुलाब उमलणार असतील, खूप सारे फुलं उमलणार असतील, तर ओ व्हाय लेमेंट इट्स फॉल, तर एखाद दोन त्यातलं फूल जे आहे ते गळून पडलं, तर त्यासाठी शोक, लेमेंट म्हणजे शोक व्यक्त करणे किंवा दुःख प्रकट करणे, तर त्यासाठी शोक व्यक्त करायचं का, शोक व्यक्त करत बसायचं का, तर मुळेच नाही। म्हणजे जीवनात कधी कधी खूप सारे खिन्नतेने भरलेले ढग, म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम्स एकत्र येतात, आणि पण ते कसे आहेत, ते ट्रान्झियंट आहेत, म्हणजे क्षणभंगूर आहेत, थोड्या कालावधीसाठीच ते आहेत, ते नेहमी राहणार नाहीत। आणि ज्याप्रकारे हलक्याशा पावसाने सुद्धा खूप सारे रोजेस, खूप सारे फुलून येतात, ब्लूम होतात, उमलून जातात सगळीकडे, तर एखादं जर फूल गळून पडलं तर त्या एका फुलासाठी आपण दुःख व्यक्त करणार आहोत का, नाही, तर जे बाकी इतर एवढे सारे फुलं उमललेले आहेत त्यांच्यासाठी आपण समाधान व्यक्त केलं पाहिजे। म्हणजे जीवनात एखादी गोष्ट वाईट झाली
तर त्यासाठी चेहरा पाडून बसू नका, निराश होऊ नका. तर बाकी इतर अनेक गोष्टी ज्या आपल्या जीवनात चांगल्या होतात त्याचा त्याच्यासाठी आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. रॅपिडली मेरीली लाईफ सनी आवर्स फ्लिट बाय. रॅपिडली मेरीली लाईफ सनी आवर्स फ्लिट बाय, ग्रेटफुली चिअरली एन्जॉय देम ॲज दे फ्लाय. तर रॅपिडली मेरीली म्हणजे वेगाने आणि आनंदाने, रॅपिडली म्हणजे वेगाने, फास्टली आणि आनंदाने. लाईफ सनी आवर्स फ्लिट बाय, फ्लिट म्हणजे भुरकन निघून जाणे किंवा उडून जाणे. तर जीवनातील जे सनी आवर्स आहेत, सनी आवर्स म्हणजे जीवनातील जे आनंदी क्षण आहेत, म्हणजे हॅपी हॅपी आवर्स आपल्या जीवनातील जे आहेत ते काय होतील, फ्लिट बाय म्हणजे उडून जातील. ग्रेटफुली चिअरफुली एन्जॉय देम ॲज दे फ्लाय, त्यामुळेच ग्रेटफुली आणि चिअरफुली, ग्रेटफुली म्हणजे कृतज्ञतापूर्वक, कृतज्ञता व्यक्त करणे जीवनाविषयी की जीवनाने आपल्याला इतकं चांगलं, इतकं सुंदर असं बनवलेलं आहे, इतकं सुंदर आपल्या आजूबाजूला सगळं जग आहे, त्याबद्दल आपण नेहमी त्याचा आभारी असलो पाहिजे. सो ग्रेटफुली आणि चिअरली, चिअरली म्हणजे आनंदाने, एन्जॉय देम ॲज दे फ्लाय, ते निघून जायच्या आधीच त्यांना एन्जॉय करा, त्यांचा आस्वाद घ्या. म्हणजे हे जीवनातले जे आनंदाचे क्षण आहेत ते निघून जाण्यापूर्वीच तुम्ही त्यांना पकडा आणि त्याचा आनंद उपभोगा, कारण ते एकदा गेले की ते पुन्हा येणार नाहीत. म्हणजे थोड्या थोड्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही सुख शोधायचा प्रयत्न करा, तेव्हा तुमचं जीवन जे आहे ते आनंदानं भरून जाईल. व्हॉट डू डेथ ॲट टाइम्स स्टेप इन अँड कॉल्स अवर बेस्ट अवे. व्हॉट डू सॉरो सीम्स टू विन, हाउएव्हर होप अ हॅवी स्वे. काय होईल जेव्हा डेथ ॲट टाइम्स स्टेप इन, डेथ म्हणजे मृत्यू, तर अशा वेळी काय होईल जेव्हा मृत्यू आत येईल म्हणजे घरामध्ये किंवा कुठेही येईल, अँड कॉल्स अवर बेस्ट अवे आणि आपल्या प्रियजनांना आपल्यासोबत घेऊन जाईल. अशा वेळी काय होईल जेव्हा डेथ म्हणजे मृत्यू हा आपल्याकडे येईल आणि आपल्या प्रियजनांना आपल्यापासून दूर घेऊन जाईल, अँड कॉल्स अवर बेस्ट अवे. व्हॉट डो सॉरो सेम्स टू विन, हाउएव्हर होप हॅवी स्वे. आणि तेव्हा काय होईल जेव्हा आपल्याला वाटेल की दुःख, सॉरो सीम्स टू विन म्हणजे जिंकत आहे, दुःख जीवनातील दुःख वरचढ झालं आहे, जिंकत आहे असं जेव्हा आपल्याला वाटेल. हाउएव्हर होप हॅवी स्वे, आणि आपली जी आशा आहे ती इकडून तिकडे गटांगळ्या खात राहील, म्हणजे ती संपून जाईल किंवा संपण्याच्या मार्गावर असेल. म्हणजे पोएटेस आपल्याला म्हणते की अशा वेळी काय होईल जेव्हा एक डेथ येईल आणि तुमच्या प्रियजनांना, जवळच्या व्यक्तींना घेऊन जाईल, किंवा तुम्हाला असं वाटेल की जीवनात दुःख जे आहे ते सुखापासून वरचढ झालेलं आहे, म्हणजे दुःखच खूप जास्त जीवनात आलेलं आहे आणि होप म्हणजे कुठलीच आशा राहिलेली नाही, अशा वेळी काय कराल, अशा वेळी तुम्ही काय कराल किंवा काय होईल. येट होप अगेन इलास्टिक स्प्रिंग्स अनकॉन्क्युअर्ड दो शी फेल, स्टील बियॉन्ड आर हर गोल्डन विंग्स स्टील स्ट्रॉंग टू बिअर अस वेल. येट पण अजूनसुद्धा, हो म्हणजे आशा ही कशी आहे, अगेन इलास्टिक स्प्रिंग्स, तिला इलास्टिकचे स्प्रिंग्स आहेत. अनकॉन्क्युअर्ड दो शी फेल, आणि ती कशी आहे, ती अभेद्य आहे, आणि ती जरी निघून गेली, आशा जरी कमी झाली जीवनातली, तरी काय होईल, स्टील बियॉन्ड आर हर गोल्डन विंग्स. बियॉन्ड म्हणजे हलके किंवा अलगद, आणि गोल्डन विंग्स म्हणजे तिचे पंख, तिचे सोनेरी पंख. तिचे सोनेरी पंख कसे आहेत, म्हणजे जी होप आहे, जी आशा आहे, तिचे सोनेरी पंख कसे आहेत, खूप बियॉन्ड आहेत, हलके आहेत. स्टील स्ट्रॉंग टू बिअर अस वेल, आणि इतके हलके असूनही ते आपल्याला बिअर करू शकतात. बिअर करणे म्हणजे आपल्याला सोसू शकतात, आपला भार ते उचलू शकतात. म्हणजे जरी आपल्या जीवनात निराश आलं तरी, आणि आपल्याला वाटलं की आपली जी होप आहे, आशा आहे, ती संपून गेलेली आहे, तरी तसं होत नाही, कारण तिला इलास्टिक स्प्रिंग आहेत. ती ज्या वेगानं, जितक्या वेगानं जाईल तितक्याच वेगानं ती परतसुद्धा येईल, आणि तिच्यामध्ये, तिच्या गोल्डन विंग्समध्ये एवढी शक्ती आहे की ती आपल्याला पूर्णपणे त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढू शकते, किंवा ती आपल्याला बिअर करू शकते, आपला भार सोसून आपल्याला तिथून दूर कुठेतरी सुखाच्या क्षणापर्यंत घेऊन जाऊ शकते. तर अशी ही आशा खूप आपल्या जीवनामध्ये स्ट्रॉंग असली पाहिजे. मॅनफुली फिअरलेसली द डे ऑफ ट्रायल बिअर, फॉर ग्लोरियसली अँड विक्टोरियसली कॅन करेज क्वेल डिस्पेअर. तर अशा प्रकारे मॅनफुली अँड फिअरलेसली, मॅनफुली म्हणजे खंबीरपणे, फिअरलेसली म्हणजे कुठलीही भीती न बाळगता, तर खंबीरपणे
द डे ऑफ ट्रायल बियर, आपल्या जीवनातील जो हा जो परीक्षेचा काळ आहे म्हणजे हा जो कठीण काळ आहे तो निघून जाईल, तो चालला जाईल, तो आपण सहन करून घेऊ. फॉर ग्लोरियसली अँड विक्टोरियसली, ग्लोरियसली म्हणजे तेजस्वीपणे आणि विक्टोरियसली म्हणजे विजयीपणे, कॅन करेज क्वेल डिस्पेअर. करेज म्हणजे हिम्मत, कॉन्फिडन्स, आपल्या आतील जी हिम्मत आहे, कॉन्फिडन्स आहे, तो डिस्पेअरला म्हणजे जी आपली निराशा आहे तिला काय करेल, क्वेल म्हणजे नष्ट करून टाकेल, संपवून टाकेल. तर अशा प्रकारे आपली जी हिम्मत आहे ती एक ना एक दिवस आपल्या जीवनातील जी निराशा आहे ती नष्ट करून टाकेल, तिला संपवून टाकेल आणि पुन्हा जीवनात सुख जे आहे ते परत येईल. तर अशा प्रकारे ही होती आपली पोएम लाईफ. अत्यंत ऑप्टिमिस्टिक असा एक दृष्टिकोन, एक पर्स्पेक्टिव आपल्याला या पोएममधून मिळतो की जीवनात कितीही डार्कनेस किंवा कितीही जे क्लाउड्स ऑफ ग्लूम आहेत म्हणजे दुःखाचे ढग आहेत ते कितीही जमा झाले तरी आपल्या आतील जी आशा आहे, जी होप आहे, ती आपल्याला त्यातून अलगदपणे बाजूला काढू शकते, बाहेर काढू शकते. आणि एक ना एक दिवस असं होईल की आपल्या जीवनातून सगळे दुःख नष्ट होऊन जाईल आणि एक सुंदरसा असा प्लीजंट डे किंवा आपल्या जीवनातले गेलेले हॅपी आवर्स जे आहेत ते परत येतील आणि आपलं जे करेज आहे ते डिस्पेअरला म्हणजे हिम्मत जी आहे ती निराशेला क्वेल करून टाकेल, नष्ट करून टाकेल. तर असा हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपल्याला या पोयममधून मिळतो. चार्लोट ब्रॉन्ट यांची ही पोयम अत्यंत सुंदर अशी पोयम आहे. आय होप तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर, गुड बाय.